की ग्रामीण भागाबद्दल आणि शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांच्या मनात विशेष रूपाने एक वेगळ्या प्रकारचा कळवळा होता. त्यांच्या जीवनामध्ये दोन क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. एक क्षेत्र शिक्षण क्षेत्र आणि दुसरं कृषी क्षेत्र. शिक्षण क्षेत्रामध्ये होणारी गुंतवणूक ही भविष्याच्या नागरिकांकरता निर्माण करण्याकरता होणारी भांडवली गुंतवणूक असते. शिक्षणातून माणूस घडत असतो आणि शिक्षणातून संस्कारित झालेला माणूस हा समाजव्यवस्थेचा जसा कणा असतो तसा ज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण झालेला माणूस हा आर्थिक व्यवस्थेचाही कणा असतो. नॉलेज ज्ञान याला बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचं दूध असं म्हटलेलं आहे. इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे. त्यामुळे हे जे ज्ञान आहे नॉलेज ही पॉवर आहे ही लोकाभिमुख व्हावी शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हावं आणि समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचावं आणि शैक्षणिक मूल्यांच्या आणि शिक्षणाच्या अध्ययनातून तो व्यक्ती सुसंस्कृतही व्हावा आणि आर्थिकदृष्ट्या समाजामध्ये स्वयंपूर्ण व्हावा ही संकल्पना या विचाराच्या मागे होती.